दुनियादारी संपली, त्याच्यानंतर दुसऱ्या मूवीचं काम चालू झालं. प्यारवाली लव्ह स्टोरी ही फिल्म दादांची सुरू झाली आणि ओवरऑल असं झालं की जेव्हा प्रोसेस चालू होता मला कळलं की दादांची फिल्म चालू होते, स्टोरी अँड एव्हरीथिंग चालू आहे. मला असं झालं की हां ठीक आहे की चालू दे, येईल फोन त्यांचा येईल. नंतर मला कळायला लागलं की पंकज गाणं चालू केलं आहे, पंकजनी करायला, अमित राजनी गाणं चालू केलं आहे. मला असं झालं की यार मला काही बोललेच नाही अजून, सो आय वॉज व्हेरी नर्वस. बट संजय दादा असे आहेत की यु नो ही हॅज समथिंग इन हिज माइंड एव्हरी टाईम, की त्यांची एक स्टाईल आहे वर्किंग करण्याची, की ते असं नाही की चला चला चालू झालं आपण करूया. जोपर्यंत त्यांना कन्फर्म नाही होत एक गोष्ट की हां ही गोष्ट मला ह्याच वेळेला करायची आहे किंवा ही गोष्ट मला त्याच वेळेला करायची, त्याचप्रमाणे ते म्युझिक डायरेक्टरलाही त्याच वेळेला सांगतात जेव्हा त्यांना वाटतं की येस आत्ता सांगायला पाहिजे, ह्याच्या अगोदर नाही सांगायचं. आणि आफ्टर थोडा वेळ गेल्यानंतर मला दादांचा फोन आला की ऑफिस आजा, मैं सिच्युएशन दे रहा हूँ, सो देख क्या करना है. मग मी आलो आणि मग परत त्यांनी मला सिच्युएशन वगैरे सगळं सांगितलं. फक्त एवढंच हे होतं की ओवरऑल प्यारवाली लव्ह स्टोरीमध्ये स्वप्नील जोशी अमर हे कॅरेक्टर थ्रू आउट द मूवी एक डायलॉग बोलतं, अरे आओ ना फेर. तर ह्या डायलॉगला घेऊन मला असं वाटलं की हे आपण इन्कॉर्पोरेट करू शकतो. म्हणजे ओवरऑल मी आणि लिरिसिस्ट सचिन पाटील आम्ही बसून विचार केला की आपण हे आओ ना फेर इन्क्लूड करूया. पण मग आओ ना फेरबरोबर असं कनेक्टिव्ह गोष्ट काय आहे, किंवा मला पर्सनली गाणी बनवायला अशी आवडतात की जी लोकांना कनेक्ट होतील लिरिकली. म्हणजे अशी कुठली गोष्ट आहे जी कॉमन आहे लोकांमध्ये, किंवा लोक रोज वापरतात किंवा काय. मग असंच फेसबुकवरनं वगैरे बघता बघता सोशल नेटवर्किंग साईट्सवर खूप एक गोष्ट फेमस झालेली, ती होती आली लहर केला कहर, होऊ दे खर्च अँड सॉर्ट ऑफ. ते म्हटलं की हे गुड टॅगलाईन्स आहेत, आपण इन्क्लूड करू शकतो. अँड दॅट्स हाव आम्ही हे प्यारवाली लव्ह स्टोरीचं गाणं अरे आव ना. टेन्शनचं टेन्शन कशाला, टेम्पर वरी हा मामला, फ्युचर पर टीचर है साला, प्रेजेंट में जी ले जरा. आंखों में इमोशन बोले तो बोल, बच्चन चलने में स्लो मोशन है ना, फिल्मी ये स्टाइल है, जुल्मी ये स्माइल है, चिकना प्रोफाइल भी है ना. अरे है कौन कौन है तू ये तो बता, तरी पुना खेल तो मी पुन्हा 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 रमी. हल्ली बदामचं पाणी येतच नाही यार. ब्रेकअप के बाद